अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आकृतिबंधासाठी व मनुष्यबळाच्या भरतीसाठी परत एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विद्यामंत्री श्री अजितदादा पवार यांची भेट अकोल्याचे माजी पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी घेतली व निवेदन दिले. दुसऱ्यांदा निवेदन देताना त्यांनी एका महिन्याच्या आत मनुष्य भरती करून घेऊ अशी स्पष्ट कबुली दिली व आश्वासित केले. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत 150 कोटी निधी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रणजित पाटील यांच्या माध्यमातून उभारण्यात आले. या हॉस्पिटलचे काम वर्ष 2016 रोजी चालू झाले असून 2019 साली सज्ज झाले आहे. तसेच अकोला येथील सांस्कृतिक सभागृहाचे अपूर्ण असलेले काम देखील तात्काळ पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ रणजित पाटील सरांना दिली.